नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी पूजा। बातमी आहे शेतकरी बांधवांसंदर्भातली। कोरोना काळात दूध व्यवसायामुळे शेतकऱ्यांचा विकास साधला। जगभरात दूध व्यवसाय हा आर्थिक स्थैर्य प्राप्त करणारा ठरला आहे। दर्जेदार दूध उत्पादनातून नवे परिवर्तन घडत आहे। दुग्ध क्रांतीमुळेच शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडत असल्याचं प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी केलं आहे। करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील जागतिक दूध दिनांचे औचित्य साधून छत्रपती शाहू दूध सहकारी संस्थेमार्फत आयोजित दूध उत्पादकांना मास्क व सॅनिटायझर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील होते। कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या काळात दूध व्यवसायामुळे अनेकांना आर्थिक आधार मिळालाय। दूध संकलन वेळी संस्थांनी शासनाच्या नियमांचे कडक पालन करणं गरजेचं असल्याचं सांगून विश्वासराव पाटील म्हणाले की सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून दूध संकलन करावं। यावेळी संस्थेमार्फत दूध उत्पादक सभासदांना मास्क सॅनिटायझर यांचे वाटप गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील, वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, माधव पाटील, माजी सरपंच एस के पाटील, बलाबीन विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, तुकाराम पाटील, अशोक पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले। आज जागतिक दुग्ध दिन सर्व जगात साजरा होत आहे। डॉक्टर कुरियन यांच्या जन्म निमित्त हा जागतिक दिन साजरा केला जातो। आमच्या या परिवारामार्फत, गोकुळ परिवारामार्फत आज आम्ही हा दुग्ध दिन साजरा करत आहोत। दुग्ध दिन एवढ्यासाठी साजरा करायचा, शेतकऱ्यांना दुधाचा भाव सुद्धा जास्त मिळेल आणि उत्पादन संघाचं सतत जास्तीत जास्त वाढेल। त्यासाठी त्या जागतिक दिनाचा आम्ही औचित्य साधून हा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्या जागतिक दिनानिमित्त मी कोल्हापूर जिल्हा सहकारी उत्पादक संघाच्या वतीनं सर्व जिल्ह्यातील दूध उत्पादक, ग्राहक, विक्रेते, कर्मचारी यांना त्या जागतिक दिनाच्या शुभेच्छा द्या। प्रारंभी सचिव संजय पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले। शेवटी केवाय पाटील यांनी आभार मानले। यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे कडक नियम पाळण्यात आले होते। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।